आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. इसरकंजी नगरपालिका कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू करावा. आश्वासित प्रगती योजना 27 डिसेंबर 2017 पासून लागू करावी. पालिकेला वेतनावर 100% अनुदान 7व्या वेतन आयोगानुसार द्यावे. यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज नगरपालिकेसमोर सर्व कामगार संघटनांनी जोरदार निदर्शनं केली. 28 डिसेंबरपर्यंत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. राज्यातील नगरपरिषद नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करावा यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सर्व कामगार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज इसरकंजी नगरपरिषदेसमोर विविध कामगार संघटनांनी संयुक्तरित्या नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात निदर्शनं केली. यावेळी कामगार नेते ए बी पाटील, सुभाष मोरे, शिवाजी जगताप, के कांबळे, नौशाद जावळे यांच्यासह कामगार नेत्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. शासनानं 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू करावा यासह प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास 28 ते 31 डिसेंबर या कालावधीत काळ्या फिती लावून काम करणार, तरीही निर्णय न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात संजय शेटे, शंकर आगसकर, संजय कांबळे, संदीप जेरे, हरिमाळी, सचिन खोंद्रे यांच्यासह सर्व कामगार संघटनांचे पदाधिकारी, नगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.